राज्य शासनाने गोरगरिबांसाठी, महिलांसाठी तसेच ज्येष्ठांसाठी, शेतकरी विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या प्रबोधनातून करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित प्रबोधनकारांना केलं आहे. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कनेरी मठ येथे आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या समारोपीय चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, समाजाला जागृत करण्याचं कार्य हजारो प्रबोधनकार करीत असतात. समाजाला दिशा देण्याचं कार्य आपण पार पडत असताना समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी शासनाने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजनाही पोहोचल्या तर त्या प्रत्येक कुटुंबाला आधार मिळेल. या कार्यक्रमाच्या वेळी मंचावर कनेरी मठाचे अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी, हबपर राणा वासकर, रामगिरी महाराज, निरंजन महाराज, विश्वस्त माणिक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना अशा विविध योजना शासनाने सुरू केल्या आहेत. हे राज्य शेतकऱ्यांचं, बळीराजांचं, वारकऱ्यांचं, कष्टकरी कामगारांचं, माता भगिनींचं, ज्येष्ठांचं आहे. हे शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारं आहे असं सांगून शासकीय कार्यालयात लोकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून शासनाने शासन आपल्या दारी योजना सुरू केली आणि या योजनेतून 5 कोटी लोकांनी लाभ घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.